नमस्कार मुलांनो, किड्स कॉर्नर या चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. मुलांनो, ही शीट मी घरच्या घरी बनवली आहे. ह्याच्यासाठी थोडासा जाडसर कागद लागेल. तुम्ही कार्डशीट पेपर पण घेऊ शकतात. त्यावर पेन्सिलीने आकार काढून घ्या व त्या आकारात ते कापा. ही शीट तयार झाली. यामुळे तुम्ही अगदी सहजरित्या आकार शिकू शकतात, ओळखू शकतात. जसे गोलावर गोल ठेवणे, त्रिकोणावर त्रिकोण ठेवणे, चौकोनात चौकोन ठेवायचं, त्याचप्रमाणे बाकीचे स्टार, षटकोन, याप्रमाणे तुम्हाला इतर आकारही ओळखता येतील. त्याचप्रमाणे तुम्ही मुलांना ते आकार साईडला ठेवून त्यातील गोल कोणता आहे तो गोलवर लाव असं पण सांगून आकार ओळखायला शिकवू शकतात. त्याचप्रमाणे ते आकार मी रंगवले आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना लाल कलर कोणता, लाल कलरचा आकार ठेव, लाव असं पण सांगू शकतात. अंक ओळखण्यासाठी मी ही ॲक्टिव्हिटी तयार केलेली आहे. यामध्ये मी वेगवेगळे आकार काढले आहेत व त्या आकारांमध्ये खूप नंबर लिहिलेले आहेत. मुलांना काय सांगायचं की यामध्ये एक कोणता आहे तिथे गोल कर, दुसऱ्या चित्रात दोन कुठे आहेत तिथे गोल कर, या चित्रामध्ये तीन कुठे आहेत तिथे गोल कर, म्हणजे मुलांना अंक ओळखता येत. त्यानंतर मी यामध्ये नंबर लिहिले आहेत अंक, व मुलांना आपण सांगायचं की ते नंबर जे आहे ते जॉईन कर, म्हणजे जोड एकमेकांना, एक दोन तीन चार असं. याच्यामध्ये आता वांगं तयार होईल, यामध्ये स्टार तयार होईल. ते अंक जोडले की तुम्हाला एक नवीन आकृती दिसेल, चित्र दिसेल, मुलं खूप खुश होती. यामध्ये आता ॲपल तयार होईल. मग मुलांना आपण सांगायचं की ते रंगव, त्यामुळे मुलांना कंट्रोलिंग पण करता येईल व खूप मजा पण येईल. यामध्ये आपणाला जोड्या लावायच्या आहेत, म्हणजेच काय तर जितके गोल आहेत त्या अंकावर आपण जोड्या लावणार आहोत. म्हणजे आता पहिल्या याच्यात गोल दोन आहेत, मग आपण दोन बरोबर त्याची जोडी लावणार आहे. यामुळे मुलांना अंक मोजायला पण मदत होईल आणि तो अंक कोणता हे रिकग्नाइज पण होईल. त्याचप्रमाणे बाकीचे, इथं आता पाच गोल आहेत, मग पाच बरोबर जोडी लावायची. इथं आता एक गोल आहे, मग एक बरोबर जोडी लावायची. त्यानंतर एक दोन तीन गोल आहेत, मग तीन बरोबर जोडी लावायची. मग सहा गोल आहेत, सहा बरोबर. त्याचप्रमाणे शेवटी चार गोल आहेत, मग चार बरोबर जोडी लावायची. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, किड्स कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.